कोपरगावात तालुक्यातील दहेगाव वोळक येथे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून तलाठी व मंडलाधिकार कार्यालयासाठी अद्ययावत अशी इमारत बांधली होती। 4 ते 5 वर्षापासून ही इमारत पूर्ण होऊन पडलेली होती, मात्र तलाठी व मंडलाधिकार या इमारतीत बसत नाही। याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी हा विषय तहसीलदार व आमदार यांच्याकडेही मांडला होता, मात्र 1 महिना उलटूनही यावर कुठलीही कार्यवाही झाली नव्हती। तलाठी व मंडलाधिकारी या इमारतीत बसत नव्हते म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी सकाळी 9 सुमारास स्वतः तलाठी व मंडलाधिकार इमारतीची फीत कापत या इमारतीचा लोकार्पण सोहळा केला आहे। यानंतर संजय काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना भेटून तलाठी व मंडलाधिकार यांना नूतन इमारतीत कारभार करण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी केली असता याबाबत तात्काळ तहसीलदार विजय बोरुडे यांनी तलाठी व मंडलाधिकार यांना उद्याच नूतन इमारतीत जाण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामुळे संजय काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना हार घालत त्यांचा सत्कार केला आहे। शहरासह तालुक्यातील शासनाने बांधलेल्या इमारतीत कारभार करण्याचं आवाहन यावेळी संजय काळे यांनी अधिकाऱ्यांना केलं असून नाही तर ते अशा प्रत्येक इमारतीचं उद्घाटन करून लोकार्पण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। मौजे दहेगाव बोलका येथे शासनाने लक्षावधी रुपये खर्चून एक अद्ययावत अशी तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयांसाठी एक इमारत बांधली। गेली 4-5 वर्षापासून ही इमारत बांधकाम होऊन तैनात आहे, परंतु मंडलाधिकारी किंवा तलाठी त्या कार्यालयामध्ये बसत नाही। माननीय तहसीलदार व आमदार यांची झालेली बैठक यामध्ये हा विषय मांडला होता की हे तलाठी व मंडलाधिकारी नव्या इमारतीमध्ये बसत नाहीत म्हणून। याला उलटून 1 महिना झाला तरी ते एक अधिकारी त्या जागेवर जायला तयार नव्हते, म्हणून आज सकाळी 9 वाजता मी तलाठी कार्यालय व मंडलाधिकारी कार्यालय याची रिबन लावून फीत कापली आणि लोकार्पण सोहळा पार केला, आणि तो पार केल्यानंतर त्या ठिकाणी तलाठी किंवा मंडलाधिकारी हजर नव्हते, म्हणून सांगितल्याप्रमाणे मी आज तहसीलदार साहेबांना त्यांच्या सत्कारासाठी आलो होतो की त्यांनी या कामात लक्ष घालून मार्गी लावावं। त्यांनी तात्काळ तहसीलदार साहेबांनी तात्काळ मंडलाधिकारी व तलाठी यांना आदेश दिले की उद्या सकाळपासून नव्या कार्यालयात हजर व्हावं आणि नवे कार्यालय लोकार्पण व्हा। खऱ्या अर्थाने उद्यापासून हे तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय लोकार्पण झालेलं आहे, याचा मला खरंच आनंद झालेला आहे। तालुक्यामध्ये असे कुठलेही अधिकारी असतील की जे आपल्या जागेवरती नव्या इमारतीमध्ये बसत नसतील, त्यांनी तात्काळ त्या जागेवर जावं, अन्यथा मी प्रत्येक बिल्डिंगचं उद्घाटन करणार आहे। जय हिंद। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।